स्कॉलरशिप एग्जाम यूनिट नंबर 3 सब यूनिट नंबर 5 टेंस पार्ट 3 फ्यूचर टेंस भविष्यकाळ भविष्यकाळातील क्रिया दाखवण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. या काळामध्ये विद्यार्थी मित्र हो विल किंवा शालचा वापर हा कर्त्यानंतर येत असतो. लाइक एज प्रेझेंट टेन्स अँड पास्ट टेन्स फ्युचर टेन्स हॅज ऑल्सो द फोर काइंड्स. द फर्स्ट काइंड ऑफ फ्युचर टेन्स इज सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. दुसरा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ. तिसरा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ. आणि चौथा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ. या काळामध्ये विद्यार्थी मित्र हो जेव्हा विल आणि शालचा वापर होतो तर व्हेन वी यूज विल अँड शाल. आय आणि वी हे प्रथम पुरुषी कर्ते असताना शालचा वापर होतो आणि द्वितीय आणि तृतीय पुरुषी यू यू ही शी इट आणि ते या कर्त्यांसाठी विलचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रो फ्युचर टेन्सच्या चारही प्रकारांचा रचनांसहित चांगला अभ्यास करण्यासाठी खाली दिलेला ऑडिओ काळजीपूर्वक ऐका.